नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानमध्ये तुम्हा सर्व वाचकांचं स्वागत आहे. सफदर हाशमी यांची एक कविता आहे, किताबे करती है बाते बीते जमानों की, दुनिया की, इंसानों की, आज की, कल की, एक एक पल की, खुशियों की, गमों की, फूलों की, बमों की, जीत की, हार की, प्यार की, मार की. या कवितेत जे म्हटलं आहे की किताबे बातें करती है बीते जमाने की, ते किती खरं आहे ना. ही पुस्तकच तर आपल्याला इतिहासातली माणसं, इतिहासातल्या घटना याबद्दल सांगत असतात. कितीतरी मोठ्या माणसांचं मोठेपण या पुस्तकांमुळेच आपल्याला कळतं. आजही आपण अशाच एका पुस्तकाच्या निमित्तानं गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ लेखक डॉक्टर अनंत देशमुख यांच्याशी. देशमुख सरांची विविध विषयांवरची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत, पण त्यांचा ज्यावर गाढा अभ्यास आहे ते आहे र. धो. कर्वे यांच्या कार्याबद्दलचा. आणि आजच्या आपल्या गप्पा आहेत र. धो. कर्वेंबद्दलच्या त्यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्तानं. र. धो. कर्वे समजावून घेताना हे पुस्तकाचं नाव आहे. तेव्हा या गप्पांना सुरुवात करूया. देशमुख सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पान या कार्यक्रमात. नमस्कार. सर्वात प्रथम माझ्याकडनं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपले मनपूर्वक आभार, कारण यामुळे मी आणि माझं लेखन संपूर्ण महाराष्ट्रातील आणि ब्रहन महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. देशमुख सर, खरं तर एक खूप महत्त्वाच्या पुस्तकावर आज आपल्या गप्पा होणार आहेत. र. धो. बद्दलच्या पुस्तकावरच्या गप्पा आहेत. मला माहिती आहे की तुम्ही र. धो. वर खूप अभ्यास केलेला आहे, आधीही बरंच लिहिलं आहे. मग हे जे पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचं नावच आहे र. धो. कर्वे समजावून घेताना, ते या पुस्तकातनं काय मांडलं गेलं आहे? आपल्याला माहिती आहे की साधारण 1901 सुमाराला रघुनाथ धोंडो कर्वे हे महाविद्यालयात शिकत होते आणि त्यावेळी त्यांना भारतामधील लोकसंख्येचा प्रश्न जाणवला आणि तिला वेळीच बंधन घातलं नाही तर हा प्रश्न फार उग्र स्वरूप धारण करेल असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी आपल्या जीवनाचं हेतूच, ध्येयच संतती नियमन, गुप्त रोग आणि त्यासंबंधीचा विचार लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष कार्य आणि लेखन केलं. मी श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागात काम करत होतो आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण अण्णा कर्वे यांचं चरित्र लिहावं. परंतु अण्णांनी त्यांचं आत्मचरित्र 3-3 वेळा अपडेट केलेलं आहे, तेव्हा त्या संदर्भात माहिती नव्यानं देण्याची जी काही शक्यता असते ती दुरावलेली होती. आणि म्हणून मी रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या संबंधीचा अभ्यास सुरू केला आणि मग माझ्या लक्षात आलं की इथे नांगरल्या विण हुई आहे, खूप काही करता येण्याजोगं आहे. मी काम करायला सुरुवात केली त्याच्या अगोदर थोर थोर समीक्षकांनी आणि संशोधकांनी आणि चरित्रकारांनी चरित्रलेखन केलं होतं, पण मला असं वाटलं की तरी देखील इथे काही मोकळ्या जागा आहेत. मी माझ्या कुवतीनुसार त्या भरण्याचा प्रयत्न केला. नाही, खरं तर हाच प्रश्न मला विचारायचा आहे. तुमच्या आत्ताच्या बोलण्यात नाही आलं की र. धोंचे विचार जे होते ते काळाच्या खूप पुढचे होते. मग अशा परिस्थितीत त्यांना समजावून घ्यायचं आणि ते लोकांना समजावून द्यायचं, हे किती अवघड काम होतं जे या पुस्तकातनं साधलं. हो, याच्या अगोदर मी रघुनाथरावांचं चरित्र लिहायला सुरुवात केली आणि तो अभ्यास चालू असताना माझं असं लक्षात आलं की रघुनाथरावांनी समाजशास्त्राच्या खेरीज इतर नियतकालिकांमध्ये भरपूर विविध विषयांवर लेखन केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांसंबंधी समाजशास्त्रामध्ये त्यांनी लिहिलेलं असून देखील काहींचा निर्देश त्यांनी अन्य नियतकालिकांमध्ये केलेल्या लेखनामध्ये केलेला होता. हे सगळं गोळा करता करता मी तर रघुनाथरावांचं चरित्र तर लिहिलंच, परंतु त्याच्याबरोबर मला त्यांचं हे अन्य लेखन होतं ते प्रकाशित करावं असं वाटलं आणि त्याच्यातून र. धो. हा पद्मगंधा प्रकाशनाने सिद्ध केलेला 8 खंडांचा प्रकल्प माझ्याकडून सिद्ध झाला. यानंतर आपण विचारताय की त्याच्यानंतर हे जे 11 पुस्तक मी लिहिलं त्या पुस्तकामागची भूमिका काय, त्या पुस्तकाचं स्वरूप काय. बरोबर. तर या संदर्भात मला असं सांगावंसं वाटेल की मी जो काही अभ्यास करत होतो त्या अभ्यासामध्ये एक चांगली घटना घडली. महाराष्ट्र फाउंडेशन ही जी अमेरिका स्थित संस्था आहे त्या संस्थेने समाजशास्त्राचे सर्व अंक जवळजवळ मायाजालावरती टाकलेले आहेत.
मी ज्या काळात अभ्यास करत होतो त्यावेळी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय, जयकल लायब्ररी पुण्याची, कोल्हापूरची लायब्ररी, नाशिकचं सार्वजनिक वाचनालय अशा ठिकाणी मी जात होतो. परंतु ही नियतकालिके 1927 ते 1953 या काळात प्रसिद्ध झालेली आहेत आणि ती अतिशय वाईट अवस्थेत असतात, जीर्ण झालेली असतात, त्याच्यावरती डीडीटी मारलेली असते, धूळ भरलेली असते आणि अभ्यासकाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हा अनुभव मी घेतलेला होता. परंतु महाराष्ट्र फाउंडेशनने हे जे मायाजालावर टाकलेले अंक पाहिले मी तेव्हा असं वाटलं की आपल्याला अजूनही रघुनाथरावांच्या व्यक्तित्वाचा आणि विचारांचा जवळून अभ्यास करता येईल. त्यामुळे मी अमेरिकेमध्ये असताना माझ्या मुलाकडे मी हे अंक बारकाईने वाचून रघुनाथराव ज्यांच्या सहवासात आले, रघुनाथरावांचं आणि ज्यांचं संवाद होत असे किंवा रघुनाथरावांनी ज्यांना प्रखरपणे विरोध केला किंवा अमेरिकन किंवा ब्रिटिश असे जे कोणी वैज्ञानिक होते, डॉक्टर्स होते, त्यांच्याशी त्यांचा संवाद होत असे आणि त्यातून या विषयाच्या संदर्भात अधिकाधिक माहिती मिळवून ते आपल्या वाचकांना देत होते. त्यांचे जे विरोधक होते त्या विरोधकांच्या भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावरती ते टीका करत होते. हे मी अक्षरशः बारकाईने वाचून त्यांच्या संबंधीचं हे नवीन पुस्तक सिद्ध केलं, रधो कर्वे समजावून घेताना. एक फक्त उत्सुकता म्हणून प्रश्न विचारते सर की एवढं आधी खंडात्मक लेखन केल्यानंतर हे जे पुस्तक आलं आहे तुम्हाला काय वाटतं की यात काय वेगळा पैलू रधोंचा समोर आला आहे जो यापूर्वीच्या तुमच्या लिखाणात आला नव्हता किंवा लोकांपुढे मांडता आला नव्हता? नाही, पहिलं जे 8 खंड आहे त्या 8 खंडांमध्ये निखळ चरित्र हा पहिला भाग आहे आणि त्या चरित्राचं अन्य लेखकाने लिहिलेल्या चरित्रापेक्षा वेगळेपण आहे हे आहे की रघुनाथरावांच्या जीवनातील ज्या महत्त्वाच्या घटना होत्या त्या घटनांचे तपशील नव्यानं जे माझ्या हाती आलेले होते ते पुरवणं आणि त्यातून त्यांचं व्यक्तित्व कसं स्पष्ट झालं ते दाखवणं. आणखीन एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये रघुनाथरावांच्या अन्य नियतकालिकातील दुर्मिळ लेखनाबद्दल लोकांना माहिती करून देणं. तिसरं हे होतं की 1937-38 पासून रघुनाथरावांसंबंधी वेगवेगळ्या व्यक्तींनी जी मतं आणि मतांतरं व्यक्त केलेली होती त्यांचा संग्रह करणं. मराठीमध्ये गाय द मोपासा या कथाकाराच्या जवळजवळ 31-32 कथा रघुनाथरावाने सभाशास्त्रीय मासिकामध्ये अनुवादून प्रसिद्ध केलेल्या होत्या. तेव्हा त्यांचं हे महत्त्व अधोरेखित करणं मला महत्त्वाचं वाटलं. एक अनुवादक म्हणून रधो कर्वे कसे होते ते अभ्यासकांना त्यातून जाण ओळख करून घेता येईल. पण देशमुख सर, इतक्या प्रकारचं चरित्रात्मक लेखन केलं असलं तरी तुम्ही ललित लेखनही भरपूर केलं आहे, म्हणजे कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध झाले, तुमचे इतर ललित साहित्यही आहे, त्याच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. खरं तर मला माहिती आहे की अगदी वर्षभरापूर्वी तुमचा एक कथासंग्रह आला जो चांगल्या पद्धतीने लोकांकडे कडून स्वीकारला गेला. हां, मला असं सतत जाणवत असे की मी काही सर्जनशील लेखन करू शकतो, मी काही फार श्रेष्ठ प्रकारचं अशा प्रकारचे प्रतिभा असलेला कथाकार नव्हतो आणि नाही, ती माझी भूमिका नाही किंवा माझे काही क्लेम्स नाहीत. परंतु कथा लेखन करावं असं मला वाटलं आणि त्यातून मी जवळजवळ 7-8 कथा लिहिलेल्या होत्या. अडनीड आणि इतर कथा या नावाने तो कथा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. मी अमेरिकेला जवळजवळ 10-11 वेळा गेलो तेव्हा तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथलं सगळं वातावरण हे पाहिलं. त्याच्यासंबंधी मला वेळोवेळी टिपणं लिहाविषयी वाटली. त्यातून माझं ओ अमेरिका नावाचं प्रवास वर्णन सिद्ध झालं. आंबे या डहाळीसंबंधी मगाशी मी बोललेलोच आहे आणि त्यानंतर आता स्थानपोती हे ताजं आलेलं माझं पुस्तक आहे. या पद्धतीने ललित लेखन करण्याची माझी जी उर्मी होती ती मी पूर्ण करून घेतली असं म्हणता येईल. नाही सर, खरंच खूप विपुल असं लेखन तुम्ही केलं आहे, करता आहे आणि आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण तुमच्या हातून व्हावं यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि आत्ता हे जे पुस्तक अगदी नुकतंच आलेलं आहे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. आज आम्हाला तुम्ही वेळ दिला त्यासाठी खूप आभार. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडनं आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. देशमुख सरांशी गप्पा मारल्यानंतर आपल्याला आता डोकावायचं आहे फॅन्टसीच्या जगात. 59-60 नावाची ही कादंबरी आहे आणि धुळ्याच्या इमॅन्युएल विन्सेंट सँडर नावाच्या लेखकानं ही लिहिलेली आहे.
हा एक कथासंग्रह आहे आणि या नव्या लेखकाला त्याच्या या फॅन्टसीच्या कथासंग्रहाबद्दल काय सांगायचं आहे हे त्याच्याचकडनं जाणून घेऊया. फेसबुकवर मी इमॅन्युअल विन्सेंट सँडर या नावाने मी प्रसिद्ध आहे आणि 59-60 मधल्या ज्या काही कथा होत्या त्यांच्या कथांश मी फेसबुकवर टाकले होते. पण इमॅन्युअल विन्सेंट सँडर हे नाव मी पेन नेम म्हणजे ते लिखाणासाठी घेतलेलं आहे. माझं खरं नाव गणेश पाटील आहे. या पुस्तकाची निर्मिती ती खूपच अनपेक्षितपणे आणि काहीशा रोमॅन्टिक म्हणता येईल अशा पद्धतीने झालेली आहे. म्हणजे झालं असं की 2012 साली मी एका लग्नात गेलो होतो. मी तिचं असं वाढपीच्या कामाला गेलो होतो आणि तिथल्या कपल्सला मी निरीक्षण करत होतो. म्हणजे जे नवरा बायको होते त्यांचा खाण्यापिण्याचा जो कार्यक्रम चालू होता त्यांना पाहता पाहता माझ्या डोक्यात एक बीज आलं की यांची लग्नाची पहिली रात्र आहे, त्यांचा पहिल्या रात्रीचा संवाद कसा असेल आणि जर ते शाळेतले म्हणजे सॉरी त्यांच्या कॉलेजमधले जुने सहकारी असतील आणि त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची खबर नसेल अचानक लागली तर काय होईल, असा एक रोमॅन्टिक विचार आला. म्हणजे उदाहरणार्थ तो जो नवरदेव आहे आणि त्याचा नंबर रोल नंबर होता 60 आणि जी ब्राईड आहे म्हणजे नवरी आहे तिचा रोल नंबर होता 59. तर ते दोघं एकत्र आले तर काय होईल आणि त्यांचं जे संभाषण आहे ते कोणत्या दिशेने टर्न घेईल, ते रोमॅन्टिक होईल का ते हॉरर होईल, अशी माझ्या डोक्यात कल्पना आली. आणि मग 59-60 ही ओरिजिनल कथा लिहिली गेली आणि मग त्याच्या पुढच्या 8 वर्षात त्या कथेचा धागा पकडून मग पुढच्या 7 कथा लिहिल्या गेल्या. तर जसं की मी म्हटलं की लहानपणापासून माझ्यावर फॅन्टसीचा खूप मोठा पगडा आहे. कारण मी जे बरंचसं मराठी साहित्य वाचलं म्हणजे जे 100% मराठी साहित्य वाचलं ते जास्तीत जास्त म्हणजे 90% हे वास्तववादाने भरलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की साहित्य हे जे असतं ते एक सर्जनशील माध्यम आहे, कल्पना वापरून ते लिहायचं असतं. तर मला त्याचा मराठी साहित्यात खूप मोठा असा अभाव जाणवला की आपले जे बरेचसे लेखक आहेत ते वास्तववादाकडे जास्त झुकलेले आहेत. म्हणजे ते फक्त आपल्या अनुभवांबद्दल लिहितात, आपल्या आजूबाजूला जे घडतं त्याचं डॉक्युमेंटेशन करतात, ते त्यांची कल्पना लावत नाही. म्हणजे कल्पनेच्या जगात ते भरारीच घेत नाही. आणि मला पर्सनली या गोष्टीची खूप मोठी चीड होती आणि म्हणून माझ्या फॅन्टसीकडे जो ओढा होता तो जास्त वाढला. आणि ते कोणतरी म्हणूनच ठेवलं आहे ना की जर तुम्ही ज्या रियालिटीमध्ये तुम्ही जगता आणि त्या तिथलं वास्तव तिथलं विषारी वास्तव जर तुम्हाला विसरायचं असेल तर तुम्हाला फॅन्टसीचा सहारा घ्यावा लागतो, फॅन्टसीची मदत घ्यावी लागते. नाहीतर तुम्ही तुमच्या वास्तवात जगू शकणार नाही, निरोगी जगू शकणार नाही, तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब होईल. तर मग एकंदरीत माझ्या प्रभावाचा हात होता. आणि जे मी लेखक वाचले होते म्हणजे रत्नाकर मतकरी, दपान खांबेटे, नारायण धारप हे लहानपणापासून माझ्या खूप मोठा प्रभाव पाडून होते. आणि मी जेव्हा ठरवलं की मला लेखक व्हायचं आहे तेव्हा आपल्याला ह्याच जॉनरमध्ये लिहायचं आहे हे माझं फिक्स होतं. आणि मग मध्यंतरी मी अमेरिकन साहित्य वाचू लागलो आणि त्याच्यामध्ये एक मोठा मेजर हॉरर रायटर त्यांचा माझ्या वाचनात आला, त्याचं नाव आहे हॉवर्ड फिलिप्स लवक्राफ्ट. हॉवर्ड फिलिप्स लवक्राफ्ट हा अमेरिकेतला सर्वात मोठा हॉरर रायटर आहे. त्याने कॉस्मिक हॉरर या संकल्पनेभोवती त्याचं सगळं लिखाण केलं आहे. कॉस्मिक हॉरर म्हणजे आपल्या मानवाच्या बुद्धिक्षमतेपलीकडे देवांचं एक जग आहे, म्हणजे एल्डर गॉड्स, म्हणजे ते खूप जुने देव आहे, ते करोडो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. तर ते त्यांच्या युनिवर्समध्ये ते देव अस्तित्वात आहे आणि त्यांचे ते खूप मोठं युद्ध झालेलं आहे. आणि जे देव ते युद्ध हरले त्यांनी पळ काढला आणि पृथ्वीवर त्यांनी समुद्राच्या तळाशी आश्रय घेतला. आणि हे जग हे देव खूप वर्षांपासून झोपलेले आहेत, पण ते ज्या क्षणी जागे होतील तेव्हा पृथ्वीवर खूप मोठा हाहाकार होईल, खूप मोठा प्रलय होईल आणि माणूस त्यांच्यासमोर त्यांच्या कुठल्याही हल्ल्याला थोपवू शकणार नाही. म्हणजे मानव त्यांच्या लेखी अगदी असा किडामुंगीसारखा प्राणी आहे, ते असं त्याला काहीच भाव देत नाही, अशी एकंदरीत लवक्राफ्टच्या साहित्याची संकल्पना आहे. तर 59-60 ही कथा लिहिण्यामागे तोच भाग होता की त्यातला जो नवरदेव आहे तो त्या एका देवाने पछाडला गेलेला आहे. त्या देवाला पृथ्वीवरील अशा 25 प्युअर शक्ती केंद्रांचा त्याला नायनाट करायचा आहे आणि त्या नायनाट केल्यावर तो जागृत होईल. त्याला जागृत करण्यासाठी काही लोक कामाला लागलेले आहेत, त्यांना त्याला जागृत करायचं आहे तर ते लोक आणि काही लोकांना त्याला थोपवायचं आहे. असा असे दोन गट म्हणजे वाईट विरुद्ध म्हणजे सुष्ट विरुद्ध दुष्ट अशा या लोकांचा संघर्ष चालू आहे. आणि त्या संघर्षाचं जे वर्णन आहे तेच मी 59-60 या कथांमध्ये केलं आहे. जरी या कथा फॅन्टसी हॉरर सायफा या जॉनरमधले असल्या तरी त्यात मी बरेच साहित्य प्रकार वापरलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एकांकिका नावाची एक कथा आहे ती पूर्णपणे अशी एकांकिका फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे. शिवाय द ग्लोरियस डेथ्स ऑफ मिजेट कोवाल्स्की नावाची जी कथा आहे ती आपली जे टी व्ही सिरीज नावाचा प्रकार असतो ना मिनी सिरीज, त्या मिनी सिरीजमध्ये एपिसोड 1 एपिसोड 2 या पद्धतीने अशी सिरीज फिनाले अशा पद्धतीने ती मांडलेली आहे. आणि जसं की ते म्हणतात की प्रत्येक लेखाची पहिली साहित्यिक कृती ही त्याची आत्मचरित्रात्मक असते, तशीच हे पुस्तकही आहे. म्हणजे त्यात बरंच
आत्मचरित्रात्मक घटना आहेत, पण त्यांना मी फॅन्टसीचा मुलामा दिलेला आहे आणि असा फॅन्टसीचा मुलामा देऊन त्या कथा सादर केलेल्या आहेत. तुमच्या पत्रांवरून, तुमच्या मेल्सवरून आम्हाला हे सांगितलं जातं की नव्या पुस्तकांविषयी जाणून घेण्यात आपल्या टॉप फाईव्हची खूप मदत होते. तेव्हा या आठवड्याची वाचक प्रिय 5 पुस्तकं कोणती याबद्दल माहिती घेऊया अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर यांच्याकडून. नमस्कार, मी रसिका राठीवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी, पुणे. आज मी तुम्हाला या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं सांगणार आहे. त्यामधील पहिलं पुस्तक आहे वीर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही 18 अक्षरं म्हणजे राष्ट्रभक्तीची 18 अध्यायांची गीताच आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे दुर्लक्षित केलेले पैलू विश्वासार्ह कागदपत्रांच्या सहाय्याने उजेडात आणणारा असा हा मौलिक दस्तऐवज आहे. डॉक्टर उदय निरगुडकर यांनी याचा अनुवाद केला असून राजहंस प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त कविता संग्रह स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. धडपडण्याच्या प्रवासात पुन्हा पुन्हा उभं केलं ते या कवितांनी असं विशाखा विश्वनाथ म्हणते. म्हणूनच तिने या कविता संग्रहाचं नावही स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना असं दिलेलं आहे. गमवन प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तिसरं पुस्तक आहे चरित्रकार वीणा गवाणकर लिखित डॉक्टर मारिया मॉन्टेसरी. बाल शिक्षणाला नववळण देणाऱ्या डॉक्टर मारिया मॉन्टेसरी या इटलीमधील पहिल्या महिला वैद्यक डॉक्टर होत्या. भारतातील आपल्या 10 वर्षाच्या वास्तव्यामध्ये त्यांनी मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा प्रसार करून अनेक शिक्षक घडवले होते. ताराबाई मोडक यांना गुरुस्थानी असलेल्या डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांचीही जीवनकहाणी आहे. इंडस सोर्स बुक्सनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. चौथं पुस्तक आहे जीए कुलकर्णी रक्तमुद्रा. जीए कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नुकताच प्रकाशित झालेला हा कथासंग्रह आहे. जीएंच्या पिंगळावेळ, काजळ माया आणि सांज शकून या कथासंग्रहातील निवडक कथांचा हा संग्रह आहे. रामदास भटकळ यांनी याचे संपादन केलं असून पॉप्युलर प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पाचवं पुस्तक आहे गणेश मतकरी लिखित फ्री फॉल. फ्री फॉल हा गणेश मतकरी यांचा चौथा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामध्ये त्यांच्या कथेची सगळी वैशिष्ट्य आहेतच, पण या कथेची रचना आणि त्याचा आशय अधिक व्यापक होत जाताना आपल्याला दिसतो. मॅजेस्टिक प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ही होती या आठवड्यातील टॉप 5 पुस्तकं. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची वाचक प्रिय 5 पुस्तकं. गेल्या आठवड्यात थेट आसाममधनं लष्करातल्या एका जवानाचं आणि उत्तम वाचकाचं पत्र आम्हाला मिळालं. आनंदाचं पानबाबत अशा प्रतिक्रिया खरोखर सुखावून जाणाऱ्या असतात. तेव्हा ईमेल आणि पत्रांच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.